सयाजीने तुला माहिती ह्या बाबतीत मी निर्णय तुझ्यावर सोपवलाय. सांग ह्याला काय सांगायचं ते. तू तुझ्या वडिलांना घाबरून मला नकार देत नाहीयेस ना? तुझ्यासारख्या नीच घराण्यातल्या नालायक पोराशी लगीन केलं तर माझ्या पुरीचं सगळ्यात मोठं नुकसान होईल. तुझी लायकीच नाही रे तिच्याशी लगीन करायची. त्यापेक्षा ह्या हापी सरच्या घरात ती सुखी नाही. काय रे काय म्हणाले डॉक्टर? सांगतो. डॉक्टरांनी सांगितलं हे सलग तिसऱ्यांदा होतं त्यांच्या बरोबर आणि असं सारखं सारखं जर होत गेलं तर त्यांच्या जीवावर देते. तुम्हाला काकी साजिद आहे का? हे बघा प्लीज रडू नका. पाटील साहेबांनी जर तुम्हाला असं रडताना पाहिलं तर त्यांना किती त्रास होईल. बरं घरातले बाकीचे तर सगळे खचून जातील. एक गोष्ट लक्षात घ्या, पाटील साहेब असे आजारी पडलेले असताना तुम्ही दोघी घरची ताकद आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांनी त्यांची मनस्थिती जपायला सांगितली. हे प्रिस्क्रिप्शन दिले यात गोळ्या पडेल हे घ्या. कुठली गोळी कधी घ्यायची सगळं लिहिलं आणि पथ्य पण लिहिले. ते काय पण सहन करू शकतात पण घरातल्यांच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. अजिरे मी खरंच तुझ्या सुखाचा विचार करत नाही का ग? बाप म्हणून मी कमी पडतो का? जग माझ्याबद्दल काय म्हणतंय हे जे आपण अजिबात फिकीर करत नाही पण माझ्या पोरांना कळलंच पाहिजे त्यांचा बाबा कसा आहे ते. हो बाबा तुम्ही आधारात आमचा. तुमच्या सावलीत तुम्ही आम्हाला कधीच ऊन पाऊस लागू देणार नाही याची खात्री वाटते आम्हाला. माझ्यासाठी तर देवाच्या आधी तुम्ही आहात बाबा. मी कितीही खचलेला असलो तरी डोळे मिटून फक्त तुमचा चेहरा समोर आणला तरी मला खूप बळ येतं बाबा. गावात आम्हा तिघांकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत करत नाही. ते फक्त आम्ही विलास पाटलांची मुलं आहोत म्हणून. देवा परमेश्वरा माझ्या लेकरांचं प्रेम असंच ठेव. माऊली माझ्या लेकरांवर एवढी कृपा कर.
मला साजरीकडनं उत्तर पाहिजे. मी तुझ्या सुखाचा विचार करत नाही का ग? अगदी बरोबर म्हणते बघादी. तुम्ही तिचा मुलगी म्हणून स्वीकार केल्यानंतर तुम्ही वडील म्हणून जे काही तिच्यासाठी केलंय ना, त्याच्या घातला कुठला पण बाप करणार नाही बघा. अहो तुम्ही जुनी सगळी कसर भरून काढलीत बापा. तिच्या स्वागतासाठी तळहात पुढे केलात, दृष्ट लागावे असं बारसं केलं होत आजीदीच. एवढ्या सगळ्या वाढदिवसाची एवढी सगळी गिफ्ट कुठल्याच वडिलांनी कुठल्या मुलीला दिली नसती. हो आम्ही तर म्हणतो आम्हाला जगातले सगळ्यात भारी बाबा भेटलेत. ऐकलंस लेकरा, अरे लेकराचं एवढं कौतुक ऐकलं, अरे दुसरं काय पाहिजे आईला? या बघ, आता दुसऱ्या कुठल्या बी गोष्टीचा विचार करत बसू नकस. हा चल उठ बर, चल पटकन बराव आणि उठ. आई, आई मी हट्टी आहे, रागीट आहे, माजुरडा बी आहे, पण मी दुष्ट नाही ग. अरे हे समजा आम्हाला माहित नाही भाई. हा समजेच मी माहित आहे की हापी सरा. आता तूच सांग बाबा त्याला. पाटील साहेब भाऊ, तुम्ही कशाला विचार करताय उगाच? रागाच्या भरात बोलून गेला असेल तो. साजरे, मला तुझ्या सुखाच्या आड यायचं नाही. चूक असो बरोबर असो, तुझा जो काय निर्णय होईल त्याच्यावर मी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. देवा, तुला तर सगळं कळतं. माझं प्रेम जर का खरं असेल तर माझं लग्न साजिरीशीच होते. हे तू मला समाधान वाटाव म्हणून केलेस. तुझ्या मनाविरुद्ध करतेस का नाही तू मला बरं वाटाव म्हणून? साजरी, आत्ता जी काही परिस्थिती आहे का नाही, त्याच्यामुळं भावनेच्या भरात तू ह्यो निर्णय घेऊ नकोस. नाही, तू शांतपणे विचार कर. तुझ्या बापाला काय धाड भरली नाही, मी बक्कम आहे. अग, इलास पाटलाला खचवण्याची हिंमत कुठल्याच आजारात नाही. मी काय बी सहन करीन, पण माझ्या साजिरीच्या मनाविरुद्ध काय झालं तर मी लय खचून जाईल साजिरी.
ती सांगते ना तुम्हाला, तिनं विचार करून शांतपणे निर्णय घेतलाय बघा. तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका, स्वतःला कसला पण त्रास करून घेऊ नका बघा. हे सगळं माऊला नाही आवडणार. आता पटकन बरे व्हा की हो. बाळा, माझ्या डोक्यावर लय मोठं वजन कमी केलंस तू. पाटील साहेब, मी येतो आता, तुम्ही काळजी घ्या. काही गरज लागली तर मला कॉल करा. होय. करावं काही सुचत नाहीये ग. अगं अजून हा मुलगा घरी आलेला नाहीये, याला कळत कसं नाही? घरातले सगळे लोक टेन्शन मध्ये असतील, काळजी करत असतील. अगं त्याची आई काळजी करत असेल, त्याला माझाही विचार डोक्यात आला नसेल का ग? तू अगं कसा येईल हा विचार त्याच्या डोक्यात? अगं त्याला आता ह्या घरापेक्षा तो पाटीलवाडा आणि तुझ्यापेक्षा ती भिकारी मुलगी जास्त इम्पॉर्टंट वाटते. आम्हा कोणाचा इवन तुझाही विचार नसेल ग त्याच्या डोक्यात? अरे वा, आलास तू. या या या. मला असं वाटलं की तू घरचा ऍड्रेसच विसरलास की काय? शोना, अरे काय रे, असं कोणी वागतं का रे? अरे मी चिडले असेल, पण आई आहे मी तुझी, मला तुझी किती खायची वाटत होती. आता त्याला हेही विचार की हा कुठे होता. नाही म्हणजे रात्र होऊन गेली आहे ना, अर्थातच विचारायचं काय आहे त्या भिकाड्या मुलीच्याच घरी असणार. आणि तसंही ती लोक टिफिनवाले आहेत, म्हणजे खायची प्यायची आणि राहण्याची उत्तम सोय झाली असणार, हो ना? किती घाणेरडं बोलतेस तू. पण तू तिच्या घरी गेला होतास. हो. पण कशाला? तिच्या वडिलांना हे सांगायला की माझ फक्त साजिरीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. काय? शो, ठीक आहे. काय म्हणाले ते खूप चिडले, संतापले आणि म्हणाले की ही गोष्ट कधीच शक्य होणार नाही. आणि तुला त्यांनी धक्के मारून घरातून हाकलून लावलं असणार, हो ना? अरे स्वतःचा पुन्हा पुन्हा इन्सल्ट करून घ्यायची हौस आहे का तुला? आणि तेही त्या थर्ड क्लास लोकांकडून. दिव्या, तू जर का तिथे असतीस तर तुला त्या माणसांचा क्लास काय आहे हे कळत असत. हो का? दिव्या गप्प बस, जे झालं ते चांगलंच झालं. आता शौनक नाही कळलं असेल की तिचं आणि त्याचं लग्न होऊ शकत नाही. आणि अगं ते विलास पाटील, ते या दोघांच्या नात्याला कधीच तयार होणार नाही. पण एक बरं झालं, शौनकनी स्वतःच्या कानाने हे सगळं ऐकलंय. शौनक, रेशो, मी कॉफी पाठवते. काही नकोय मला. बघितलं साहेब तू, बघितलं कसं डेस्परेट वागतोय. असा वागतोय जणू काय दुःखाचा डोंगराच्या डोक्यावरच कोसळलाय. त्या गोष्टीवर आता पडदा पडलाय आणि त्यालाही समजलंय की त्या दोघांचं लग्न आता होणं शक्य नाही. आणि मी जेवढं विलास पाटीलला ओळखते ना, मला नाही वाटत ते या दोघांचं लग्न होऊ देतील. नाही आता मला अजूनही खूप भीती वाटते.
दिव्या एक काम कर, तू त्या सिद्धांच्या जरा कॉन्टॅक्ट मध्ये राहा, म्हणजे तिकडे काय काय घडतंय ना ते आपल्याला कळत राहील. हो आतो, मी बरोबर बोलते असतो. त्या सिद्धांचं आणि साजरीचं लग्न झालं ना म्हणजे आपण एकदा ते सुटलो यातून. विश्रांती तर घ्यायचीच आहे, पण त्याआधी मला एक महत्वाचं काम करायचंय. उमेश, माझा मोबाईल दे. आता नाही कसलं महत्वाचं काम आहे तुझं? अहो, गॅरेजचं काम असेल तर राहू द्या की जरा. गॅरेज मध्ये सुने आहे आणि हाताखाली दोन माणसं बी आहेत, ही त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काम आहे. आता झोप घेऊन चालणार नाही. हा ताई, मी विलास पाटील बोलतोय. हो, कमाल करता दादा. मी तुम्हाला फोन करायचा का तुम्ही मला फोन करायचा? सिद्धू म्हणाला मला. कशी आहे तब्येत तुमची दादा आता? नाही, तब्येत ठीक आहे माझी, पण फोन मीच तुम्हाला करायचा. पुरीचा बाप आहे मी. ताई, मला जरा तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचंय. बोला ना. काय सिद्धांत साजरीच्या साखरपुड्याचं ठरवायचं होतं. तुम्ही जरा याल का इकडं? नाही म्हणजे मीच खरं आईला आणि उमाला घेऊन तिकडे यायला पाहिजे, पण आता परिस्थिती अशी आहे, दोन दिवस तरी मला बाहेर पडता येणार नाही. दादा, हे असं अचानक नाही, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही आधी खडखडीत बरे व्हा, मग आपण ह्या विषयावर बोलूया ना. नाही नाही नाही, मी काय म्हणतोय, चांगल्या कामाला उशीर कशाला हो. हा, तेही खरं आहे म्हणा. हा, आणि मगाशी तुम्हाला म्हटलं तसं खरं, आईला घेऊन मीच यायला पाहिजे हे बोलणी करायला, पण आता घरातल्या बायका मला काय दोन दिवस बाहेर पडून देणार नाहीत. खरं तर त्यांचं बरोबरच आहे, आम्हालाही काळजी आहे तुमच्या तब्येतीची. मी आणि सिद्धू येणारच होतो त्यासाठी तुम्हाला भेटायला. ऐकून बरं वाटलं बघा. ठेवू का फोन? हो. पण एवढी काय घाई आहे हा? बघितलंस ना, त्या पोरांना कसं तमाशा केला येऊन ते. आत्ता घाई नाही केली ना तर त्या सरदेशमुखाच्या घरातलं रोज कोणतरी येत येईल तमाशा करून. पण आपण स्पष्टपणे त्याला सांगितलंय ना, आता मग कशाला कोण तमाशा करायला येईल इकडं? काय नाही, आपल्या घरात वादविवाद व्हावीत, भांडणं व्हावीत म्हणून ती हरामखोर लोक निमताला टेकल्यात. हे तर लय मोठं निमित्त आहे. अगं, उद्या काय बी आरोप करत्यान, मग त्याला आमच्या पोराला तुमच्या पुरीनं फूस लावली, पैशासाठी जाळ्यात ओढलं आणि इशय नको तिकडे भरकटत जाईल. त्यापेक्षा हे लग्न लवकर झालेलं बरं. त्या सरदेशमुखांच्या कटकटीतनं सुटका तर होईल आपली. काय साजरी, बरोबर आहे ना? चला लागा तयारीला. साजरी, छानपैकी नटून तयार हो बरं का, जा. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.